नमस्कार. आजच्या या 21व्या शतकाच्या आधुनिक युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चे महत्व आपण जाणून आहातच. प्रत्येक क्षेत्रामध्ये आता AI ची मागणी आहे, त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. त्यामुळे आम्ही एकाच छत्राखाली एकाच कोर्समध्ये AI चे एकूण 12 टूल्स, त्यासोबतच ॲडव्हान्स्ड फिल्मोराची एडिटिंग, ॲडव्हान्स्ड कॅनव्हा मधील व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक डिझायनिंग, त्यासोबतच कोरल ड्रॉचं बेसिक नॉलेज आणि ChatGPT VBA कोडिंगच्या माध्यमातून ऑटोमॅटिक पॉवर पॉईंटचं क्रिएशन आणि काही ॲडव्हान्स्ड टूल्स इन पॉवर पॉईंट, या सर्व बाबींचा समावेश लेवल नेक्स्ट कोर्समध्ये केलेला आहे. जो कोर्स 8 मार्च ते 16 मार्च या कालावधीमध्ये रोज संध्याकाळी 8:30 ते 10 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. IN4EPRD या संस्थेकडून आयोजित या कोर्सचा आपण नक्कीच लाभ घ्यावा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करावा. या कोर्सच्या अधिक माहितीबद्दल हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पाहावा. हॅलो, वेलकम वन्स अगेन. या कोर्समध्ये दिल्या जाणाऱ्या 12 AI टूल्सच्या नावांची सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊयात. या कोर्समध्ये आपल्याला सर्वप्रथम AI स्टोरी टेलिंग व्हिडिओ, AI स्पोक्समॅन व्हिडिओ, AI स्टोरी बोर्ड व्हिडिओ, AI ॲनिमेशन व्हिडिओ, AI क्रिएटिव्ह इंजिन, AI ऑडिओ ट्रान्सक्रिप्शन, AI व्हॉइस ओव्हर मास्टर, AI पिकासो व्हिडिओ, AI 3D इमॅजिनेशन व्हिडिओ, AI म्युझिक कंपोजर, AI सिनेमॅटिक प्रो आणि AI कॅरेक्टर जनरेटर ऑर मेकर, हे सर्व 12 टूल्स दिले जाणार आहेत. याची एक एक करून आपण माहिती सर्वप्रथम यामध्ये पाहणार आहोत. हा मल्टीपर्पज क्राफ्ट सुद्धा तुम्हाला डेवनमध्ये शिकवला जाणार आहे. परंतु या सर्वांच्या सोबतच आपल्याला महत्त्वाचं अजून एक 4 ॲप्लिकेशन शिकायचे आहेत. त्यामध्ये ॲडव्हान्स्ड फिल्मोरामधील काही क्रिएशन्स, ॲडव्हान्स्ड कॅनव्हा, बेसिक्स ऑफ कोरल ड्रॉ, लेवल नेक्स्ट पॉवर पॉईंट आणि लाख मोलाचा बोनस ॲज युजुअल. त्यामुळे आजच प्रवेश निश्चित करा, पण पुढील व्हिडिओ नक्की पहा. या 12 टूल्सपैकी सर्वप्रथम आपण AI स्टोरी टेलिंग व्हिडिओबद्दल जाणून घेऊयात. त्यावेळेस तुम्ही याला क्लिक कराल डॅशबोर्डमध्ये AI स्टोरी व्हिडिओ आणि कोणताही प्रॉम्प्ट द्याल आणि कोणताही मोटिवेशनल किंवा क्लासिकल टाईपचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर ऑटोमॅटिक तुमच्या स्टुडंटच्या मोटिवेशनसाठी किंवा तुमच्या सेल्फ पर्पजसाठी तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओज बनवू शकता इझिली. त्यानंतर जर आपण या डॅशबोर्डमध्ये जर दुसरं आपण यामध्ये टूल पाहिलं, असे 12 AI टूल्सपैकी हा आपण सर्वप्रथम पहिला बघितला. त्यानंतर दुसरा स्पोक्स पर्सन, ज्याच्याबद्दल तुम्हाला माहीत आहेच, तुमची कोणतीही इमेज यामध्ये तुम्ही अपलोड करू शकता आणि तुमचा जो काही फोटो टॉकिंग इफेक्ट आहे तो तुम्ही जनरेट करू शकता. स्टोरी बोर्ड AI थर्ड जो टूल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही तुम्ही इमेज घेऊ शकता आणि त्याची जी काही फर्दर एडिटिंग आहे, ओके, जसे फोटोशॉपमध्ये एडिटिंग करतो त्याच पद्धतीचं वेगवेगळ्या एडिटिंगच्या टूल्स या ठिकाणी, AI टूल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल गॅमा, ब्लेंड कलर वगैरे. AI ॲनिमेशन स्टुडिओ हे जर चौथं टूल बघितलं, तुमचा व्हिडिओचं जे काही डायमेन्शन असेल, त्याचं जे काही विड्थ असेल, हाईट असेल, त्या पद्धतीचा कोणता एक टेम्पलेट तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि AI ॲनिमेशन स्टुडिओ हे तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचं ॲनिमेशन बनवून देईल. आणि फर्दर तुमची जी काही एडिटिंग आहे, टेक्स्टिंग, डिझायनिंग, वेगवेगळे एलिमेंट्स टाकणे वगैरे, ते सुद्धा तुम्ही यामध्ये करू शकणार आहात. त्यानंतर पाचवं टूल यामधील आहे क्रिएटिव्ह AI इंजिन. मग वेबसाईटपासून ॲडव्हर्टाईजमेंट असेल किंवा आर्टिकल असेल, ब्लॉग्स असेल, हॅशटॅग्स असेल, ओके, किंवा वेगवेगळे व्हिडिओ स्क्रिप्ट असेल, व्हिडिओ टॅग्स, व्हिडिओ टायटल, व्हिडिओ टेस्टामेंट, तर हे सगळं जे आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक AI कडून करून मिळेल. किंवा अबाउट अस वगैरेची इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉलेजबद्दलची, स्कूलबद्दलची सांगायची. फॉर एक्झाम्पल ब्लॉग इंट्रोचा जर तुम्ही प्रॉम्प्टिंग केली तर तुम्हाला जो इंट्रो ॲटोमॅटिक त्यामध्ये मिळेल, ओके. या पद्धतीनं हा एक महत्त्वाचा टूल आहे AI टूल्स. त्यानंतर AI ऑडिओ ट्रान्सक्रिप्शन नावाचं एक टूल आहे, त्यामध्ये तुम्हाला जी काही तुमची MP3 फाईल आहे, ओके, 2 मिनिटापेक्षा कमी असलेली, ती तुम्ही इझिली अपलोड करून त्याचं ट्रान्सक्रिप्शन घेऊ शकता. ऑडिफाय नावाचं या ठिकाणी प्रीमियम व्हर्जन तुम्हाला या ठिकाणी वापरायला मिळणार आहे. व्हॉइस ओव्हर AI मास्ट्रो यामधून व्हॉइस ओव्हर बनवता येईल. त्यानंतर AI पिकासो मधून तुम्हाला जी काही इमेजेस आहेत त्याचं प्रॉम्प्टिंग केल्यानंतर तुम्हाला HD आणि 4K
AI 4K इमेजेस तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतील. हे 8 टूल्स तुम्हाला सांगितले. 90 टूल आहे या ठिकाणी 3D ॲनिमेशन AI. तर जे काही डायमेन्शन आहे तुमच्या व्हिडिओचं, 4:5 असेल किंवा 1:1 असेल, त्या टाईपचं तुम्ही टेम्पलेटचं ओरिएंटेशन सिलेक्ट करू शकता. आणि नेक्स्टला क्लिक केल्यानंतर जे काही सपोज टेम्पलेट अशा प्रकारे एखादं पिक्चर असेल किंवा व्हिडिओ असेल, तर त्याच्यावरचा जो ओव्हरले आहे 3D ओव्हरले, ते तुम्ही यामध्ये इझिली देऊ शकता. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर एक थोड्या वेळातच लगेच तुम्हाला या पद्धतीचा ओव्हरले अवेलेबल होईल. तर असे तुम्हाला मुलांना, विद्यार्थ्यांना आवडेल अशा प्रकारच्या जे काही ओव्हरलेज आहेत तुमच्या व्हिडिओवरती किंवा पिक्चर्सवरती तुम्हाला वापरता येणार आहेत. ओके, कोणते सिलेक्ट करा तुम्ही. प्रोफेशनल टाईपचे सुद्धा यामध्ये ओव्हरलेज आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या फ्रुट्सचे असतील किंवा अशा ॲनिमल्स जे काही स्क्रीनवरती वॉकिंग करून येत आहे, जणू काही असा एक व्हर्च्युअल किंवा एक आभासी त्याची प्रतिमा किंवा म्हणूया व्हिडिओ, त्याचा ओव्हरले टाईप थोडासा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून मिळेल. किंवा फ्लावर्स किंवा वेगवेगळ्या ब्रिजेस वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या वरती ओव्हरले टाकता येतील. AI कॅरेक्टर जनरेटर हे एक इंटरेस्टिंग टूल आहे AIचंच. यामध्ये तुम्ही आईज, इयरबोरो, इयरब्रोज किंवा फेस, हेअर्स, माउथ या पद्धतीने तुम्ही चेंजिंग करून हे AI कॅरेक्टर जनरेट करू शकता, यूज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं AI म्युझिक कंपोजर, तुम्हाला स्वतःचं म्युझिक AIचं या ठिकाणी करता येणार आहे. स्कूलशी रिलेटेड तुम्हाला म्युझिक पाहिजे असेल तर यू विल गेट इट इझिली. तुम्ही प्ले करून पाहू शकता किंवा डाउनलोड सुद्धा करू शकता. एवढे सगळे फक्त एका प्रॉम्प्टने, एका कीवर्डने तुम्हाला एवढे सगळे म्युझिक मिळत आहेत. सो यू आर नो म्युझिक कंपोजर. शेवटचा सिनेमॅटिक AI व्हिडिओ एडिटर सुद्धा आहे. मॅक व्हर्जन, व्हिडिओ विंडोज व्हर्जन, लायनक्स व्हर्जनसाठी हे सगळं तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून मिळेल. हे 12 टूल्स बरोबर सोबतच तुम्हाला ॲडव्हान्स्ड फिल्मोरा, कॅनवा आणि लेवल नेक्स्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हेही तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे. बेसिक्स ऑफ कोरल ड्रॉ असणार आहे. तरी तुम्हाला शेवटची विनंती केली जात आहे की हे सर्व AI टूल्स आणि इतर सर्व भाग शिकण्यासाठी, प्राप्त करून घेण्यासाठी आपण आजच आपला प्रवेश निश्चित करावा. चला तर मग वाट कशाची पाहताय. आज 8 मार्च महिला दिन आणि महाशिवरात्री निमित्त आयोजित या कोर्स मध्ये आपला प्रवेश नक्की निश्चित करावा. धन्यवाद.